नमस्कार, हा व्हिडिओ निवडणूक आयोगासाठी आहे. आज मुंबईत मतदान असल्यानंतर अर्थात मुंबईकर सगळे आलेत मतदानाला. आपण पाहतोय सकाळी 7:30 पासून रांग लावून अनेक मुंबईकर तासून तास रांगेत उभे आहेत मतदानासाठी. पण प्रश्न हा पडलेला आहे की आज मतदानाला उतरल्यानंतर जे पोलिंग बूथ्स आहेत तिथे सोयीसुविधा फार कमी आहेत. सगळे उन्हात उभे आहेत, एक दोन लोकांना चक्कर देखील आलेली आहे, पाण्याची सोय नाही आहे, पंखे नाही, सावलीत कुठेही रांगा उभ्या केल्या नाही. तसं पाहायला गेलं तर ही जबाबदारी पूर्ण आणि पूर्णपणे निवडणूक आयोगाची. आम्ही तिथे काहीच करू शकत नाही, प्रयत्न जरी केला तरी आमच्यावर केस होईल. पण महत्वाची गोष्ट हीच आहे की आज आम्ही सगळेच मुंबईकर रस्त्यावर उतरल्यानंतर गेले काही अनेक दिवस आम्ही जे पाहत होतो आपल्याकडून म्हणजे इलेक्शन कमिशनकडून आम्हाला मेसेजेस येत होते, फोन येत होते, सेलिब्रिटीजने घेऊन व्हिडिओ बनवले गेले की मतदानाला उतरा, मतदान करणं तुमचा अधिकार आहे आणि कर्तव्य देखील आहेच. पण आम्ही मतदान करत असताना अनेक ठिकाणी अनेक पोलिंग बूथ्सवर मतदानाचा टक्का खूप कमी होत आहे, कारण लोक रांगेत उभे आहेत. काही ठिकाणी घड्याळ घालायचं की नाही घालायचं, फोनात न्यायचं की नाही न्यायचं, हे सगळे गोंधळ शेवटच्या मिनिटाला आता येत आहेत. मी निवडणूक आयोगाला हीच विनंती करीन की मतदान नीट झालं पाहिजे, स्मूथ झालं पाहिजे, त्यासाठी काही तास राहिलेले आहेत आता. आपण कृपया करून मुंबईकरांची मदत करावी, मतदानाची मदत करावी, कुठेही ते असेल. उष्णता वाढत चाललेली आहे, मतदानाचा टक्का देखील वाढेल. पण आज जे मुंबईकर रांगेत उभे आहेत त्यांना तुम्ही मदत करा, कारण आपल्या सर्वांनाच मतदानाची गरज आहे, तो आपला अधिकार आहे आणि हक्क आहे. एक गोष्ट खरी आहे की प्रत्येक बूथवर पोलिंग सेंटरवर प्रचंड मतदारांची गर्दी त्या ठिकाणी होताना दिसते आणि एक जबरदस्त मतदाराचा अंडर करंट पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या बाजूनं असल्याचं चित्र प्रथमदर्शनी या ठिकाणी दिसून येत आहे. परंतु केवळ टीका करण्यापेक्षा ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारची स्थिती उद्भवले त्या ठिकाणी खास उत्तर मुंबईतनं पियुष गोयल साहेबांनी, आम्ही आमदारांनी तिथल्या स्वयंसेवी संस्थांना पाणी असेल, नाश्ता असेल, जी काही त्यांना रिलीफ देण्याकरिता सूचना द्यायच्या आहेत त्या देऊन सहकार्य करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय. आता आम्हालाही मदतीच्या मर्यादा येतात, कारण आचारसंहिता, पोलीस, निवडणूक आयोग या कचाट्यातना एका लिमिटच्या बाहेर काही करताही येत नाही. परंतु निवडणूक आयोगाला नम्रपणे सुचवावं असं वाटतं की त्यांनी पूर्णपणे लोकांचा, मतदारांचा त्या ठिकाणचे असणारे रूम्स, तिथली असणारी अव्यवस्था, व्हेंटिलेशन याचा कसलाही विचार केलेला दिसत नाही, हे दुर्दैवी या ठिकाणी दिसतंय. आणि त्याच्यामुळे प्रचंड संख्येनं जो मतदार आलाय तो 3-3 तास आज त्या ठिकाणी उभा आहे. आम्ही त्याला खरोखर मनापासून नतमस्तक होतो, धन्यवाद देतो की लोकशाहीचा उत्सव समजून आज त्रास होत असताना सुद्धा 3-3 तास मतदानाचा हक्क बजावतायत. हे खरोखर अभिनंदनीय आहे, कौतुकास्पद आहे. आम्ही त्यांच्या या सहनशक्तीला निश्चितच सॅल्यूट करतो आणि भविष्यात निवडणूक आयोगानं या ठिकाणी काय काय काळजी घ्यावी याचा बोध निश्चितपणे यातना घेऊन दुरुस्ती केली जाईल.